नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज। आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। बारामतीच्या गुन्हा शोध पथकाने बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद केल्याबरोबरच आता आणखी एक धावेदार हाती लागतात। पिस्तूल पुरवणाऱ्या मोरक्यांसह बारामती तालुका गुन्हा शोध पथकाने तपासादरम्यान 5 जणांना अटक करत त्यांच्याकडून एकूण 5 पिस्तूल व 10 राऊंड हस्तगत करून मोठी कामगिरी बजावली। आठवड्यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 25/2021-394 ची घटना घडलेली होती। त्या अनुषंगाने तपास चालू असताना गेल्या आठवड्यामध्ये आम्हाला 7 पिस्टल्स मिळालेले होते। त्याच्याच तपासाचा भाग चालू असताना सदरची पिस्टल विक्री ही अहमदनगरचे काही युवक बारामतीच्या परिसरामध्ये येतात आणि विक्री करतात अशी आम्हाला माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने काल आम्ही योग्य तो सापळा लावला आणि त्यामध्ये आम्हाला 5 अहमदनगरमधील जिल्ह्यामधील युवक त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यांना आम्ही आज ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून 5 पिस्टल आणि 10 राऊंड्स आम्ही जप्त केलेले आहेत। गेल्या 10 दिवसामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशननी जवळपास 12 पिस्टल आणि 20 राऊंड्स हे जप्त केलेले आहेत। बारामतीच्या परिसरामध्ये युवकांच्यामध्ये पिस्टल बाळगण्याची एक वेगळी क्रेज निर्माण होते असं आमच्या लक्षात येत आहे। आम्ही अजून काही संशयास्पद आम्हाला नावं मिळालेली आहेत, आम्ही त्याचा पाठपुरावा करू। मात्र काही युवकांना किंवा काही नागरिकांना असे अवैधपणे पिस्टल बाळगणारे मुलं असतील, युवक असतील किंवा काही गुन्हेगार असतील तर त्याच्याबद्दलची माहिती अगदी निर्भयपणे बारामती तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक धवनसाहेब, लंगोटे साहेब, शिरगावकर साहेब किंवा बारामती शहरालासुद्धा याबाबत त्या कल्पना द्या। जो माहिती देईल त्याचं नाव आम्ही गुप्त ठेवू, त्याला योग्य ते बक्षीस देऊ। मात्र अशा प्रकारचे अवैध शस्त्र बाळगणं, त्याचा वापर करणं याच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये अतिशय कठोर कारवाई केली जाणार आहे। बातमीपत्रात वेळ जर इथेच थांबण्याची, ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भारतीय जनमत न्यूज।